भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे 22वे त्रैवार्षिक 2 दिवसीय अधिवेशन रविवारपासून नवीन पनवेल येथील सिकेटी विद्यालयात सुरू झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी के सज्जीनारायण यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटनाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि स्वागताध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या अधिवेशनात कामगारांच्या हितासंदर्भात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. नवीन पनवेल येथील सिकेटी विद्यालयात भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. यावेळी महापौर डॉ कविता चौतमोल, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी सुरेंद्रन, क्षेत्र प्रभारी डॉ सुधाकर कुलकर्णी, अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ, संघटन मंत्री रवींद्र पुरोहित, सरचिटणीस रवींद्र देशपांडे, कोकण विभाग संघटक अनिल ढुमणे, रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस रमेश कोविलकर, पनवेल महापालिकेचे सभापती डॉ अरुणकुमार भगत, दर्शना भुईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनात समान काम समान वेतन, कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवा, कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदल मागे घ्या, घरेलू कामगारांसह असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आदी विषयांवर चर्चेवर ठराव केले जाणार आहेत. यावेळी कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. भविष्यामध्ये जरी कामाचे स्वरूप बदलत असले तरी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण हे सरकार आपल्या बाजूने उभे राहणारे सरकार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निश्चित भविष्यामध्ये कामाचं स्वरूप जरी बदलत असलं मनामध्ये भीती कोणती आणण्याची गरज नाही, कारण हे सरकार हे आपल्या बाजूनी उभा टाकणारं सरकार. अनेकदा असे प्रसंग येतात, त्या प्रसंगामध्ये आपण सर्वांना अनुभव येतो की ज्या ज्या वेळेस कामगारांच्या हितामध्ये प्रसंग येतात त्या त्या प्रसंगामध्ये हे सरकार आपल्या बाजूनी उभा टाकले. अधिवेशनाच्या काळामध्ये काही विरोधकांनी असे अनेकदा प्रश्न निर्माण केले की महाराष्ट्रामधून अनेक कारखाने बंद पडायला लागले आणि कारखाने बंद पडत असताना त्यांना क्लोजरचे नोटीस देण्याचं काम हे सरकार करत आहे. मी छाती ठोक सांगू शकतो, या विभागाचा मंत्री म्हणून सांगू शकतो, मागच्या 3.5 वर्षामध्ये आपल्या सरकारने एकाही कारखान्याला क्लोजरची नोटीस दिली नाही आणि कुणालाही आदेश दिलेले नाही. ही भूमिका सरकारची. भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी के सज्जीराव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की क्रांतिकारक परिवर्तन करायचं असेल तर सरकार आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितरित्या काम करणे गरजेचं आहे. अभी आप देख लीजिए, केंद्र में हमारे फ्रेंडली सरकार आ गया, 21-22 राज्यों में भी हमारे ही सरकार सत्ता में आ गया, इसलिए देश में एक क्रांतिकार परिवर्तन लाने का एक अच्छा मौका हमको मिला है. क्रांतिकार परिवर्तन देश में लाना है, इसलिए सरकार और सामाजिक संगठनों दोनों एक साथ मिलकर काम करने की एक एक सिचुएशन अभी आया है. अधिवेशन स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना येणाऱ्या काळात रोजगाराचे स्वरूप बदलत असताना त्या येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून श्रमाला प्रतिष्ठा आहे हे तत्व लक्षात घेऊन काम करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. आपण पाहतोय, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की या अधिवेशनामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये रोजगाराचं स्वरूप बदलणार आहे आणि म्हणजे रोजगाराचं स्वरूप बदलत असताना त्या येणाऱ्या सगळ्या आव्हानांना सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून BAMS आपलं हे अधिवेशन भरवत आहे आणि त्याच वेळेला श्रमाला प्रतिष्ठा आहे, डिग्निटी ऑफ लेबर हे तत्व लक्षात ठेवून प्रत्येक जे काम आहे ते महत्त्वाचं आहे आणि ते काम करत असताना आम्ही या देश हितासाठी कशा पद्धतीनं काम करू ही भूमिका घेऊन देशाच्या हितासाठी आम्ही काम करू आणि जे काम करू त्याचं योग्य ते मूल्य नक्कीच घेऊ या संकल्पनेवरती आधारित भारतीय मजदूर संघाचं काम सुरू आहे.